मनोहर जोशी सर हे नेहमीच मला असं वाटतं की सामान्य गरीब कुटुंबातना येणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी आहे. म्हणजे माधुकरीच्या माध्यमातून जेवण मिळून इथपर्यंत आलं. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा, राजकीयच्या ज्या ज्या कुठल्या कमिट्या आहेत, नगरसेवक आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, विरोधी पक्षनेता आहेत, मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष, जी सगळी पदं आहेत ती सरांनी भूषवली आहेत आणि लोकांच्या मनात राहील असं कामही केलेलं आहे. म्हणजे मला आठवतं त्यांच्याशी ज्यावेळी मी गप्पा युती सरकारच्या वेळेत मारायचो आणि झुणका भाकर केंद्र सुरू झाली होती, ते सर मला म्हणाले होते की बाबा मी लोकांकडे मागून जेवलो आहोत तर असं स्वस्तात जर जेवण मिळालं तर लोक मुंबईत येऊन टिकतील आणि काही करतील. तर असं त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे झोपडपट्टी पुनर्विकास योजना असो किंवा झुणका भाकर असो, आपले जुने गरिबीतले दिवस आठवत स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःला स्वस्तात खायला मिळालं पाहिजे हे लक्षात ठेवून त्यांनी मुख्यमंत्री असताना काम केलं. अशा अनेक गोष्टी आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. मी म्हटलं असंच की त्यांच्या काळात झालेले निर्णय जे आहेत ते का घेतले असं ज्यावेळी गप्पा व्हायच्या किंवा राजकारण, मला ते नेहमी म्हणायचे की आपल्याला लांबवर जाऊन काम करायचं आहे पण पहिल्यांदा मिळालेली जबाबदारी लगेच घेतली पाहिजे. म्हणजे विधान परिषदेत तर मला जे प्रमोद महाजनाने म्हटलं त्यावेळी परिषदेत जाऊ का विधानसभेत जाऊ असं माझ्या डोक्यात चालू होतं. म्हणजे आता परिषद घे नंतर 2 वर्षांनी विधानसभा लढ असं ते त्यातही सहज मोकळं मार्गदर्शन ते आम्हाला सगळ्यांना करत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.